वेलकम फ्रेंड्स, तर मी पौर्णिमा आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या परत एका नवीन व्लॉगमध्ये। तर आपला आजचा व्लॉग हा संबंधित आहे 2023 या वर्षातील लोकमत सखी मंचच्या पहिल्या कार्यक्रमाशी संबंधित। तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं 1917 सालापासून बुलढाणेकरांच्या सेवेत अतिशय सुसज्जपणे उभ्या असलेल्या गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये। वाचनालय तर आहेतच, शिवाय याचा जो सभागृह आहे, जो हॉल आहे, तर त्यामध्ये वेळोवेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं। तर लोकमत सखी मंचच्या या बहारदार कार्यक्रमाची सुरुवात झाली होती ती या चिमुरडीच्या नृत्याने, आणि त्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली ती सुप्रसिद्ध हास्य कलाकार एजाज खान यांनी। तर एजाज खान हे हास्य कलाकार म्हणून प्रसिद्ध तर आहेतच, शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे 200 अधिक आवाज काढण्याबद्दल देखील त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। आणि तर आता बघूया पुढील कार्यक्रम। तर कार्यक्रमाची सुरुवात झाली होती ही बुलढाण्यातील वेगवेगळ्या पदाधिकारी महिला की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झालेला होता। एक प्रकारची रिफ्रेशमेंट सर्व लेडीजसाठी या कार्यक्रमाच्या मार्फत मिळालेली होती। तर तुम्ही देखील हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। जब ये खड़े हो जाए तो आपको मैं चलने के लिए कहूंगा स्टार्ट, तब आप इनके पास आइएगा धीरे धीरे। फर्स्ट टाइम ऐसा है, सेकेंड टाइम आप वहां है, वहां से स्पीड में यहां आइएगा, रुक जाइएगा, यहां से स्पीड में आप वहां जाइएगा। रात के 11-12 बजे तक ऐसा करते रहे। मजाक करता था। स्टार्ट Yeah.
तर असा होता हा बहारदार कार्यक्रम। आणि या कार्यक्रमामध्ये वेगवेगळी गीतं त्यांनी सादर केली, त्याचप्रमाणे वेगवेगळे खेळ, धमाल, कॉमेडी। तर यामध्ये जे खेळ घेतले गेले तर यांचे सेपरेट असे ब्लॉग मी अपलोड याआधी केलेले आहेत, तर ते तुम्ही बघितले नसतील तर त्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा। अतिशय गमतीदार असे हे खेळ होते आणि विशेष करून सखी मंचचा हा स्त्रियांसाठी असलेला प्रोग्राम होता, त्यामुळे अगदी बहारदार आणि धडाकेबाज अशी सुरुवात या कार्यक्रमाने झालेली होती। तर निश्चितच ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला असेल अशी आशा करते आणि धन्यवाद।